नमस्कार, मी रेश्मा साळुंखे, न्यूज 18 लोकमत विशेष या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आता आपण बघणार आहोत दिवसभरातल्या काही मोजक्या आणि महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर। बुलेटिनच्या सुरुवातीला इंटरेस्टिंग बातमी आहे पंढरपुरातून। पंढरपूर पोलिसांना शोध आहे एका आईचा। नेमकं असं काय केलं या मातेनं आणि पोलीस का तिचा शोध घेत आहेत, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। शांत झोपेत असलेलं हे गोंडस बाळ तिच्या आईच्या कुशीत नाही तर खाकी वर्दीतल्या महिला पोलिसाकडे। या 2 महिन्याच्या बाळाची आई कोण आहे याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत, कारण चौफाळा चौकातील कृष्णा मंदिराबाहेर या बाळाला सोडून त्याची आई निघून गेली आहे। 40-45 वर्षाची एक लेडी झाली, समोर इकडच्या साईडनं आली आणि इथे येऊन बसली। यात्रेत माणसं येतात कोण ना कोण, आणि येऊन बसली। बसल्यानंतर ती दूध पाजत होती लहान लेकराला, मुलीला इथं टेक टाकली आणि गेली निघून। मंदिर परिसरात बाळाच्या आईचा शोध घेण्यात आला, मात्र त्याची आई सापडली नसल्यानं अखेर बाळाची रवानगी थेट पोलीस ठाण्यात करण्यात आली। या महिला पोलिसांनी आपल्या कुशीत या बाळाला निजवलंय। वर्दीतल्या या आईनं या 2 महिन्याच्या बाळाला सध्या मायेचा आधार दिलाय। या बाळाला नवरंग बालकाश्रमात दाखल करण्यात आलं असून आईचा शोध सुरू आहे। पोलीस कॉन्स्टेबल यांची FIR घेऊन कलम 317 नुसार अनळखी महिलेवरती गुन्हा दाखल केलेला आहे। त्यानंतर चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे सोलापूर, यांना पत्रव्यवहार करून त्यांच्या आदेशाप्रमाणे ते बाळ नवरंगी बालकाश्रम पंढरपूर या ठिकाणी सुरक्षिततेकरता ठेवण्यात आलेलं आहे। या तान्ह्या बाळाला मंदिराबाहेर नेमकं कोण सोडून गेलं याचा शोध पोलीस घेत आहेत। पंढरपूर पोलिसांना त्याचा आईचा शोध घेण्यात लवकरात लवकर यश येवो हीच अपेक्षा। वीरेंद्र उत्पात सह न्यूज 18 लोकमत पंढरपूर।